नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशेमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या जिल्ह्यात फक्त यादीत नावे असणाऱ्यात मिळणार पीक कर्ज, आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, यादीत नाव असणाऱ्यात पीक कर्ज मिळणार आहे। काय माहिती आहे ते टोटल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आताची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो, यादीत नाव असणाऱ्यात मिळणार पीक कर्ज, तर काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय घेतला। शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र जिल्ह्यातील 129,128 शेतकरी पात्र ठरले होते। यापैकी 21,701 शेतकऱ्यांत कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी पात्र ठरलेल्या यादीतील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक सहाय्य भेडसावू नये यासाठी त्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय गोंदिया जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने घेतला आहे। या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील 4,500 शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय घेतला। शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 129,128 शेतकरी पात्र ठरले होते। यापैकी 21,701 शेतकऱ्यांना कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे, तर 5,367 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, तर जवळपास 4,549 खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यानंतर हे सर्व अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल, त्यानंतर ते स्वीकृत होऊन संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल। मात्र यासाठी थोडा कालावधी लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यातील नवीन पीक कर्जाची गरज आहे। मात्र जे शेतकरी कर्जमाफी पात्र ठरले आहेत त्यांनी जुन्या पिका कर्जाची रक्कम स्वतः भरल्या, त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर जुन्या पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत 31 मेपर्यंत आहे। मुदतीत कर्जाची परतफेड केली नाही तर शेतकरी थकबाकीदार होईल, त्यामुळे शेतकऱ्याची दोन्हीकडून कोंडी झाली आहे। ही कोंडी सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेने जे शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र शेतकऱ्याच्या यादीत आहेत, या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने शेतकऱ्याच्या हितार्थी घेतला आहे। संबंधित शेतकऱ्याची कर्जमाफीचा निर्णय रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून हा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यातील 4,500 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। खरीप हंगाम शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याच्या दारावर उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी या बँकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 56 कोटी पीक कर्ज वाटप। शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी रुपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे। या पीक कर्ज वाढवण्याची टक्केवारी 40% असून राष्ट्रीयकृत बँकेने केवळ 3% पिकाचे कर्जाचे वाटप केले आहे, तर पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने आघाडी घेतली आहे। कर्जमुक्तीचा लाभ देण्यातही आघाडी। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 129,128 शेतकरी पात्र ठरले आहेत। यापैकी 21,761 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ आतापर्यंत देण्यात आलेला आहे। यात सर्वाधिक खातेदार हे जिल्हा अधिकारी बँकेचे, या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 67 कोटीहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे। खरीप हंगाम तोंडावर असून कोरोनाच्या पदावर बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता आली नाही, त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे। तो सोडवण्यासाठी आणि खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण जाणू नये यासाठी कर्जमाफीच्या पात्र झालेल्या यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे। राजेंद्र देन, अध्यक्ष जिल्हा बँक गोंदिया। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।